एन के ऑनलाईन क्लास मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आज आपण बारावी अर्थशास्त्र संदर्भातील नव्वदपेक्षा पेक्षा जास्त मार्क मिळवण्यासाठी कशा पद्धतीने नियोजन करायचे आणि कशा पद्धतीने प्रश्न सोडायचे याविषयीची माहिती पाहणारा पुढचा तिसरा महत्त्वाचा प्रश्नाची माहिती पाहणारा व्हिडिओ अभ्यासणार आहोत मित्रांनो यापूर्वी आपण प्रश्न पहिला कसा सोडवायचा आणि उत्तर उत्तरं कशी लिहायची संदर्भातील नियोजन आपण अभ्यासलं होतं यानंतर प्रश्न दुसरा कसा सोडवायचा या संदर्भातील देखील माहिती आणि मुद्दे अभ्यासलेले होते आज आपण प्रश्न तिसरा कसा सोडवायचा या संदर्भातील माहिती अभ्यासणार आहोत मित्रांनो यापूर्वी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आपण हा व्हिडिओ जर प्रथम पाहत असाल तर यापूर्वी आपण अपलोड केलेल्या व्हिडिओची देखील माहिती पहा म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये काय करायचे याची व्यवस्थित चांगली कल्पना येऊ शकते आणि हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्यानंतर आपल्या मित्रांपर्यंत तो कसा जाईल याची काळजी घ्या म्हणजे त्यांनाही त्या परीक्षेमध्ये उत्तरं कशी लिहायची याची माहिती मिळून जास्तीत जास्त गुण तुम्हाला वाढवण्याचा प्रयत्न ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करता येऊ शकतो यासाठी प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे आपल्याकडं व्हॉट्सअप ग्रुप असतील फेसबुक ग्रुप असतील किंवा इतर कुठले तुमचे मित्रांचे ग्रुप असतील तर त्या सर्व मित्रांच्या ग्रुपवरती हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवा तुम्ही बारावीला नसाल कुठल्याही माध्यमातून तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ आला असेल तर आपल्या सर्वांना विनंती आहे की बारावीच्या विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त कसा हा व्हिडिओ जाईल याची काळजी घ्या म्हणजे त्यांना भविष्यात उत्तरं लिहिण्यासाठी हा घटकाचा उपयोग होणार आहे <coughs> चला तर मित्रांनो मग आज तिसरा प्रश्न कसा सोडवायचा या संदर्भातील माहिती पाहूयात जेणेकरून तुमचे गुण नव्वदच्या वरती आणि नव्वदपेक्षा पेक्षा जास्त होऊ शकतात प्रश्न तिसरा फरक स्पष्ट करा हा पहिला उपप्रश्न प्रश्न तिसऱ्यामध्ये आहे ज्यामध्ये फरक आपल्याला दिले जातात एकूण सहा फरक दिले जाते त्या सहापैकी कोणतेही तीन आपल्याला फरक सोडवायचे आहेत या फरकांसाठी सहा गुण आहेत सहा गुण असतील तर मग प्रत्येक फरकासाठी दोन मार्क असणार आहेत म्हणून प्रत्येक अचूक फरकास दोन गुण असणार आहेत पण हे दोन गुण अचूक फरक म्हणजे कसा आणि कोणता असणार आहे त्याला हे दोन गुण कसे मिळणार आहेत याची देखील आपल्याला माहिती सांगण्यात आलेली आहे की फरकांचा पहिला मुद्दा हा तुमचा व्याख्या किंवा त्याचा अर्थ असला पाहिजे व्याख्या किंवा अर्थ जर तुम्ही लिहिला असेल तर त्यासाठी एक गुण मिळणार आहे आणि इतर तुम्ही जे एक कोणताही मुद्दा लिहिला तर त्यासाठी एक गुण म्हणजे आकृती काढली सूत्र लिहिलं एखादं उदाहरण लिहिलं आणि त्याच्या माध्यमातून फरक स्पष्ट केला असेल तर त्यासाठी एक गुण या प्रकारे एक गुण व्याख्या आणि अर्थासाठी आणि एक गुण आकृती सूत्र किंवा इतर जो फरकाचा मुद्दा त्या आहे त्यासाठी आहेत अशा प्रकारे दोन गुणांचा तुमचा फरक असणारा आहे विद्यार्थी फरक स्पष्ट करायला घेतात पण व्याख्या येत नाही अर्थ येत नाही किंवा व्याख्या अवघड आहे म्हणून दोघांच्या व्याख्या दो येत नाहीत म्हणून व्याख्या लिहितच नाहीत इतर मुद्दे कोणतेही दोन तीन स्पष्ट करतात असं जर तुम्ही करणार असाल तर व्याख्यासाठी एक गुण सेपरेट ठेवण्यात आलेला आहे तो गुण तुम्हाला मिळणार नाही इतर कोणतेही मुद्दे तुम्ही आकृती सूत्र उदाहरणं कितीही लिहिली तरी त्यासाठी एकच गुण असणार आहे ही गोष्ट तुम्ही व्यवस्थित समजून घ्या तर तुमचे गुण वाढू शकता अन्यथा तुम्ही म्हणतात की आम्ही परीक्षेमध्ये खूप चांगले पेपर लिहिले खूप चांगले उत्तर लिहिलेत चार चार मुद्दे फरकाचे लिहिलेत म्हणजे आम्हाला दोन गुण मिळणारच आहेत पण मिळत नाहीत याचं कारण असं आहे की तुम्ही त्या फरकामध्ये अर्थ किंवा व्याख्या लिहिलेली नसते फक्त इतर मुद्दे लिहिलेत इतर मुद्द्यांना एकच गुण आहे मित्रांनो अर्थ आणि व्याख्या यापैकी एक लिहायचा म्हणजेच ज्या फरकाच्या मुद्द्यांसाठी व्याख्या दिलेल्या असतात त्यांच्या व्याख्याच लिहावे लागतात ज्या घटकांसाठी व्याख्या नसते तिथं अर्थ लिहायचा असतो हे पण तुम्ही व्यवस्थित समजून घ्या जिथे व्याख्या आहे तिथे व्याख्या जिथं अर्थ आहे तिथं अर्थ लिहून एक गुण मिळवा आणि इतर कोणतेही मुद्दे स्पष्ट करून एक गुण मिळवा असे जर फरक सोडवले तर नक्कीच तुम्हाला दोन गुण फरकांचे मिळू शकतात या ठिकाणी आपण एक फरक अभ्यासाला घेऊया अधिक लवचिक मागणी कमी लवचिक मागणी असा जर फरक विचारला तर ह्या दोघांच्याही व्याख्या आहेत सुरुवातीला दोघांच्याही व्याख्या लिहा परंतु काही विद्यार्थींना एकाच साईडची व्याख्या लिहिता येत असते दुसऱ्या साईडची व्याख्या येत नाही ते एका बाजूची व्याख्या लिहितात दुसऱ्या बाजूची व्याख्या तशीच ठेवून देतात आणि मग पुढचा पॉईंट सोडायला घेतात परंतु मित्रांनो इथं दोन्ही बाजूच्या व्याख्या लिहिल्या असतील तरच तुम्हाला एक गुण मिळणार आहे अन्यथा काही विद्यार्थी म्हणतील सर आम्ही एका बाजूची व्याख्या लिहिली त्याला अर्धा गुण द्या दुसऱ्या बाजूची नाही लिहिली त्याचा अर्धा गुण कमी करा मग तसं होत नाही दोन्ही व्याख्या लिहिल्यात तरच तुम्हाला अर्धा गुण त्याचा एक गुण मिळू शकतो अर्धा गुण वगैरे ह्या व्याख्याचा मिळत नाही जर तुम्ही ह्या ठिकाणी चुकीची का होईना व्याख्या लिहिली असेल ही व्याख्या चुकत असेल ही बरोबर आहे पण दोन्ही बाजूच्या व्याख्या लिहिल्यात त्यावेळेस एक व्याख्या चुकली तर त्याचा अर्धा मार्क कमी होईल दुसऱ्या बाजूचा अर्धा गुण मिळू शकतो यासाठी तुम्हाला दोन्ही बाजूच्या व्याख्या लिहिणं गरजेचं आहे चुकीची असेल येत नसेल तर काहीतरी चुकीची का होईना परंतु व्याख्या लिहा म्हणजे तुम्हाला इथं बरोबर व्याख्याचा अर्धा गुण मिळू शकता काही लिहिलं नाही तर तुम्हाला गुण मिळणार नाहीत दुसरं उदाहरण असेल तर उदाहरण लिहा माझ्याकडं ह्या पॉईंटसाठी उदाहरण आहे तर मी उदाहरणं दोघांची स्पष्ट करू शकतो किंवा अधिक लवचिक मागणी कमी लवचिक मागणी या संदर्भातील आकृत्या आहेत तर मी आकृती देखील ह्या ठिकाणी काढून ही माहिती स्पष्ट करू शकतो मित्रांनो शक्यतो ज्या फरकाच्या मुद्द्यांना आकृती आहे त्यांच्या आकृत्याच अपेक्षित असतात ज्यांच्यासाठी सूत्र आहेत त्यांची सूत्र अपेक्षित असतात त्याच्यावरून जास्त तो फरक स्पष्ट होत असतो म्हणून आकृत्या आहेत की नाही हे देखील विचारात घ्या आणि त्या आकृत्या काढा अशा पद्धतीने जर तुम्ही फरक स्पष्ट केला तर त्याचे दोनपैकी दोन, दोन गुण तुम्हाला मिळू शकतात इथं दोनच मुद्दे अपेक्षित आहे परंतु आपण तीन मुद्द्यांनी फरक स्पष्ट करायला शिका म्हणजे दीड किंवा एकच मार्क तुम्हाला न मिळता दोनपैकी दोन, दोन गुण द्यायला चेक करणाऱ्याला देखील कुठला प्रॉब्लेम येत नाही मी एक्स्ट्रा दोन मुद्दे आणि व्यवस्थित सगळे व्यव स्पष्ट करत असतात तर दोनपैकी दोन गुण ह्या फरकाला द्यायला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही अशा पद्धतीने मित्रांनो प्रश्न सोडवायचे आहेत <coughs> परंतु हा प्रश्न मी तुम्हाला माहितीसाठी म्हणून घेतलेला आहे परीक्षेमध्ये तुम्ही कसं उत्तरं लिहाल त्याचीही माहिती पाहूयात तुमचा फरक कसा असला पाहिजे तो कसा दिसला पाहिजे या ठिकाणी आपण पाहतोय तिसरा प्रश्न सोडवायला घेतला त्यामधील अ हा उपप्रश्न आपण सोडवतोय फरक स्पष्ट करा थोडक्यात लिहा फरक स्पष्ट करतोय आपण म्हणजे त्याला कळेल की फरकांचा प्रश्न घेतला आहे पहिला फरक घेतला तर दोन्ही बाजूला त्या फरकांची नावं टाका व्यवस्थित त्याला लाईन द्या आणि मग उत्तर लिहायला सुरुवात करा व्याख्या घेतो आपण पहिल्या तर दोघांच्याही व्याख्या लिहा इतर कोणता मुद्दा घेतला आहे ते मुद्दे स्पष्ट करा मी सांगितले मिनिमम तीन असावेत तीन मुद्दे स्पष्ट करा इतरही तुम्हाला येत असतील तर एखादा एक्स्ट्रा पॉईंट लिहायला काही हरकत नाही नंतर मात्र अशा पद्धतीने त्या मुद्द्यांना बॉक्स करा आणि व्यवस्थितमध्ये लाईन मारून शेवटी प्रयोग फरक संपल्यानंतर एक लाईन मारा असा तुमचा फरक जर समोर दिसत असेल तर त्याला दोनपैकी दोन गुण द्यायला किंवा कुठला प्रॉब्लेम येणार नाही आणि सहज तुम्हाला दोन गुण ना देता येऊ शकतात अशा पद्धतीचा फरक तुमचा असला पाहिजे यानंतर चेक करणारा अशा पद्धतीने सर्व मुद्दे चेक करून त्याचे असणारे दोन गुण तुम्हाला या ठिकाणी देईल दुसरा प्रश्न आपण सोडवायला घेतला त्याचेही व्यवस्थित मुद्दे टाकलेत आकृती असेल आकृती काढली आणि त्याला व्यवस्थित रेषा मारून तो आपल्याला अशा पद्धतीने समोर दिसत असेल तर चेक करणारा व्यवस्थित सगळे पॉईंट चेक करेल आणि योग्य पॉईंट लिहिले असतील तर त्याचे दोनपैकी दोन गुण तुम्हाला देणार आहे आपल्याला तीन फरक स्पष्ट करायचे असतात तर तीनही फरक ह्या ठिकाणी अशा पद्धतीने लिहायचे फरक स्पष्ट झाला की डबल रेषा मारून पूर्ण प्रश्न संपल्याचं चे दाखवायचं चेक करणारे तुमचे हे मुद्दे चेक करेन आणि त्याचे दोन गुण ह्या ठिकाणी देईल अशा पद्धतीने मित्रांनो पहिला तुमचा अ हा उपप्रश्न पूर्ण होईल प्रश्न तिसऱ्यामधला ब हा दुसरा जो उपप्रश्न आहे संक्षिप्त टिपाले हा तो प्रश्न सोडवताना देखील आपल्याला काही काळजी घ्यावी लागेल जर तुम्हाला जास्त मार्क मिळवायचे आहे तर ह्या प्रश्नामध्ये चार टिपा दिल्या जातात आपल्याला सोडवायच्या कोणत्याही दोन आहेत दोन सोडवण्यासाठी तीन गुण सॉरी सहा गुण टिपांसाठी सहा गुण आहेत म्हणजेच एक टिप तुमची तीन गुणांसाठी आहे तीन गुण मिळण्यासाठी प्रत्येका अचूक उत्तर अस त्याने सांगितले तीन गुण द्या पण ते तीन गुण कशा पद्धतीने द्यायचे याचंही थोडंसं विश्लेषण केलं जातं व्याख्या अर्थ लिहिला असेल तर त्यासाठी एक गुण किंवा इतर जे काही तुम्ही मुद्दे लिहितात जेवढे पॉईंट तुम्ही लिहाल तेवढे पॉईंटनुसार एक एका मुद्द्यासाठी एक, एक गुण द्यायला सांगितलेलं आहे जेवढे तुम्ही मुद्दे लिहाल तशा पद्धतीने त्याचे तीन गुण असणार आहेत म्हणून मुद्द्यांवरती आधारित हा प्रश्न आहे तुमचे मिनिमम तीन मुद्दे असले पाहिजेत एक्स्ट्रा जर त्याचे उदाहरणार्थ फारका प्रकारांवरती प्रश्न विचारला आणि सहा प्रकार दिले असतील तर अर्धा अर्धा एका प्रकाराला मार्क दिला जातो आणि त्याचे तीन गुणांमध्ये कन्वर्ट चला तर मग हा टिपांचा प्रश्न कसा सोडवायचा ते पाहूया ब हा प्रश्न सोडायला घेतलाय आपण नेहमीप्रमाणे प्रश्नाच्या खाली ब हा उपप्रश्न लिहिणार आणि टिपाले हा थोडक्यात त्याची प्रश्नाची माहिती देणार आहे त्यामध्ये दुसरी टीप मी जर सोडवायला घेतली असेल तर दोन नंबर टाकून वरती टिपेचं नाव देणार आहे टिपेचं नाव देखील लिहायला विसरू नका म्हणजे प्रश्नपत्रिका पाहावी लागणार नाही आणि मग त्याचं उत्तर लिहायला घ्या या ठिकाणी त्याची माहिती लिहा व्याख्या किंवा स्पष्टीकरण केले टेबल आहे टेबलद्वारे जर तुम्ही ती टीप स्पष्ट करत असाल तर टेबल व्यवस्थित काढा आणि नंतर त्याचं स्पष्टीकरण लिहा अशा पद्धतीने जर तुम्ही टीप लिहिली तर चेक करणारा जेव्हा तुमची ही माहिती चेक करतो त्यावेळेस मागणीची चे लवचिकता वर देण्याची एकूण खर्च पद्धत काय आहे ते तुम्ही सांगितली त्यासाठी एक गुण टेबल काढलेला आहे टेबलसाठी एक गुण आणि त्याचं स्पष्टीकरण केलं आहे त्यासाठी एक गुण असे तुमचे स्पष्टीकरण झाल्यानंतर त्याचे असणारे जेवढे गुण असतील तेवढे गुण तुम्हाला या ठिकाणी दिले जातील टिप तीन गुणांसाठी तीन गुण दिले जातील आपल्याला दोन टिपा स्पष्ट करायच्या होत्या एक झालेली आहे आपली टीप पूर्ण आता दुसरी घेतलेली आहे दुसरी टिपीमध्ये सुष्मा लक्ष अर्थाचं जर महत्व होतं तर ज्याचं महत्व विचारलं त्याची व्याख्या लिहिली आणि मग काय महत्त्व आहे त्याचं ते आपण सोडवायला घेतले त्याचे बरेचसे मुद्दे आपण अभ्यासलेले आहेत ते मुद्दे लिहा त्याचे स्पष्टीकरण करा मुद्द्यांसाठी वेगळा पेन स्पष्टीकरणासाठी वेगळा पेन घ्या साठी तीन गुण आहेत तीन गुण दिले जातील इथून चुकून चार आलेले आहेत त्याच्याकडं जास्त लक्ष देऊ नका तीन गुण आहे टिपीसाठी तीनच गुण मिळणार आहेत यानंतर व्याख्या चेक केली जाईल इतर मुद्दे तुम्ही जे लिहिता ते मुद्दे चेक केले जातील ह्या प्रश्नामध्ये कमीत कमी तीन मुद्दे लिहिणे तर आवश्यक आप आहे आपल्याकडं सहा सात मुद्दे आहेत तर एक दोन मुद्दे तुम्ही एक्स्ट्रा सॉल्व करा एक्स्ट्रा त्याचे स्पष्टीकरण लिहा म्हणजे चेक करणाऱ्याला तुमच्या अर्धा वगैरे मार्क कमी करण्याची वेळ येणार नाही आठ मुद्दे आहेत तर चार पाच मुद्दे स्पष्ट करून एका मुद्द्यासाठी एक गुण असं आपल्याला सांगितलं होतं म्हणून तीनच मुद्दे लिहून त्यांची स्पष्टीकरण करू नका उरलेले तुम्ही असं लिहित असाल खाली तर असं करू नका एक चार पाच तरी मुद्दे स्पष्ट करा एक दोन मुद्दे एक्स्ट्रा स्पष्ट करा आणि मग तसेच शब्द लिहून इतर जे मुद्दे तुम्हाला अजून माहिती आहेत त्यांची नावं टाकून द्या असा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे हा प्रश्न सोडून झाल्यानंतर दोन टिपा आपल्या कंप्लीट होतात दोन टिपा पूर्ण झाल्यानंतर पूर्ण दोन रेषा आपल्याला या ठिकाणी मारायचे हा प्रश्न आपला कंप्लीट झाला चेक करणारे सर्व मुद्दे चेक करेल आणि एक्स्ट्राही तुम्ही मुद्दे लिहिलेत ही माहिती तो विचारात घेईन प्रश्नाचं उत्तर पूर्ण झालेलं आहे त्यावेळेस त्याच्या लक्षात येतं की पाच मुद्दे तर याने स्पष्ट केलेत आणि इतरही त्याला माहिती आहेत परंतु हा प्रश्न तेवढ्या गुणांसाठी नसल्याने त्याने ह्या बाकीच्या जे काही मुद्दे आहेत त्यांची स्पष्टीकरण केली नाही जर त्या मार्क असते तर याचंही स्पष्टीकरण त्याने केलं असतं असा विचार करून तो ह्या प्रश्नाला पैकीच्यापैकी गुण द्यायला त्याला काही वाटणार नाही गुणांचे जर प्रश्न असेल तर तीन गुण टिपेंचे आहेत तर या ठिकाणी तीन गुण दिले जातील या ठिकाणी चार टाईप झालेले आहेत त्याच्याकडलं लक्ष देऊ नका तीन गुण त्याचे तुम्हाला मिळतील अशा पद्धतीने जर उत्तरं लिहिली तुम्हाला असे मुद्दे दिसत असतील त्याचे स्पष्टीकरण दिसत असेल तो मुद्दा पूर्ण झाल्यानंतर एक ओळ सोडलेली आहे पुन्हा आपण दुसरा मुद्दा सोडवायला घेतला आहे त्याचंही स्पष्टीकरण केलं आहे पुन्हा एक ओळ सोडली पुन्हा पुढचा मुद्दा घेतला आहे असं व्यवस्थित जर तुम्ही लिहित असाल तर पेपरचं इम्पे त्या चेक करणाऱ्यावरती नक्की पडणार आहे आणि तुम्हाला पैकीच्यापैकी गुण द्यायला त्याला काही वाटत नाही तो सहज तुम्हाला पैकीच्यापैकी गुण देऊन पुढच्या प्रश्नाकडं निघून जाईल त्याचे मन असं तयार होत जातं कि की हा हुशार विद्यार्थी आहे याचा पेपर आपण खूप काळजीपूर्वक चेक केला पाहिजे व्यवस्थित मुद्देसूद सगळ्या गोष्टी याच्या पेपरमध्ये आहेत तर मग मार्क देखील त्याला कुठं कमी करायचे हे समजत नाही आणि मग पैकीच्या पैकी गुण प्रश्नांना मिळत जातात आणि तुमचे मार्क वाढत जातात आणि ते नव्वदच्या वरती जाऊ शकतात तुम्ही जर व्यवस्थित मुद्देशोध लिहिले नाही तर तो तीन गुणांनाऐवजी अडीच गुण एका टिपेसाठी दुसऱ्या टिपेला अडीच गुण असं करून दोन टिपेमध्ये तुमचा एक मार्क कमी करून टाकतो आणि असे अनेक प्रश्नांमध्ये अर्धा अर्धा करून तुमचे मार्क बरेचसे कमी होतात हे मार्क जर तुम्हाला कमी होऊ द्यायचे नसतील तर अशा पद्धतीने उत्तरं लिहिणे गरजेचे आहे ठीक आहे मित्रांनो आज आपण प्रश्न तिसरा कसा सोडवायचा या संदर्भातील माहिती अभ्यासलेली आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न चौथा कसा सोडवायचा त्याच्या संदर्भातील नियोजन त्याच्या संदर्भातील माहिती अभ्यास जेणेकरून तुम्हाला प्रत्येक प्रश्नात उत्तर काय लिहायचं कसं लिहायचं याची माहिती मिळाली की पुढचे प्रश्न सोडवायला आणि त्याची माहिती व्यवस्थित लिहून जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे ठीक आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतोय आहे भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची आणि गरजेची माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार